नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर आयोजित टेस्ट सीरीज जो पहिला पेपर आहे, काल आपण पहिल्या पेपरचे प्रश्न क्रमांक 51 ते 75 पर्यंतचे उत्तर पाहिलेले आहेत। आज आपल्याला पेपर क्रमांक 1 दिनांक 1 मार्च 2022 रोजी दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये जी एक्झाम घेण्यात आली, त्या एक्झाममधील प्रश्न क्रमांक 76 ते 100 पर्यंतच्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला अभ्यासायची आहेत। तर बघा, प्रश्न क्रमांक 76 बघा, 76 क्वेश्चन काय म्हणतो वाचा। दोन उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली तो 14,400 मतांनी हारला, तर विजयी उमेदवाराला किती मते मिळाली? बघा, उमेदवार किती होते? 2 होते, उमेदवार 2, त्यामध्ये एक असेल विजेता आणि दुसरा असेल उपविजेता। उपविजेता म्हणजेच हरणारा उमेदवार असेल। तर या ठिकाणी काय म्हणले बघा, ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली तो 14,400 मतांनी हारला, म्हणजे हरणाऱ्या माणसाला 30% मतं मिळालेत, तर जिंकणाऱ्याला किती मिळाले असतील? 70%। या 70%मधला आणि 30%मधला डिफरन्स आपण काढला तर किती टक्के येतो? 40%। तर 40% बरोबर 14,400 मतं, म्हणजे जिंकणारा आणि हारणारा यांच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर 40% आणि मतं जर बघितले 14,400 फरक आहे। तर आपल्याला विचारले विजयी उमेदवाराला किती मिळाले, 40% म्हणजे 14,400, विजयी उमेदवाराला 70% मिळाले, 70% म्हणजे किती? क्वेश्चन मार्क। जिंकणाऱ्याला 70%, तर सोडवा काय येतं, 70 × 14,400 / 40, 0 0 कटलं, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, उरले 2 = 24, 4 × 6 = 24, 0 = 0, 360 × 70 गुणाकार, 70 वरला 1 0, 360 वरला 1 0 जशास तसा गुणाकार करा, 6 × 7 = 42, 7 × 4 = 7, 3 × 21 = 4, 25। तर जिंकणाऱ्याला उमेदवाराला 25,200 मतं मिळाली। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 77, वयवारीवरला क्वेश्चन आहे। काय म्हटलंय, रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 1/2 आणि आईच्या वयाच्या 1/6, आईच्या व भावाच्या वयातील फरक 24 वर्ष आहे, तर रेशमा व तिचा भाऊ यांच्या वयाची बेरीज किती? बघा, रेशमाचं वय तिच्या आईच्या वयाच्या 1/6 आहे आणि भावाच्या वयाच्या कसं आहे, निंपट आहे, तर रेशमाचं वय आपण धरू x, रेशमाचं वय तिच्या भावाच्या वयाच्या निम्मा आहे, निम्म्याचा उलटा अर्थ घेतला दुप्पट, भावाचं आलं 2x आणि रेशमाचं वय तिच्या आईच्या वयाच्या 1/6 आहे, 1/6 आपण उलटं घेतलं तर किती होते, 6 होते, म्हणजे आईचं किती, 6x, भावाचं वय 2x, आईचं वय 6x, या दोघाच्या वयातील फरक 24 आहे म्हणलं आहे, फरक म्हणजे वजाबाकी, 6x − 2x = 24, 4x = 24, तर एक्स बरोबर किती आलं, 6। तर या ठिकाणी रेशमाचं वय हे 6 वर्ष येईल आणि रेशमाच्या भावाचं वय 6 × 2 = 12 वर्ष होईल आणि रेशमाच्या आईचं वय 6 × 6 = 36 वर्ष होईल। तर आपल्याला काय विचारलं आहे, रेशमाचं वय आणि तिच्या भावाचं वय या दोघाची बेरीज विचारलं आहे। तर रेशमाचं 6 वर्ष, भावाचं 12 वर्ष, दोघाची बेरीज किती आली, 18 वर्ष,
तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 18 वर्ष. इथं एक लक्षात ठेवायचं, 1/2 पटचा उलट अर्थ दुप्पट होतो किंवा 2 पट होतो, आणि 1/6 पटचा उलटा अर्थ 6 पट होतो. रेशमा ही तिच्या भावापेक्षा पण लहान आहे आणि आईपेक्षा पण लहान आहे. म्हणून आपण काय केलं, त्यांच्या वयाचे उलट घेऊन काढलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर किती? 18 येईल. तर प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 78. प्रश्न क्रमांक 78 बघा, काय म्हणलंय? रामराव आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावतो. ऊस किती भागात लावला होता ना? प्रश्न क्रमांक 77 बघा, ऊस लावला 1/3 भागात. त्यानंतर त्यानं भुईमुंग लावली किती? 1/4 भागात. तर आणि उरलेल्या 25 एकरात त्यानं ज्वारी लावलेली आहे. तर अगोदर या दोघांची बेरीज करून घ्या. या ठिकाणी छेद समान नाहीत, वेगवेगळे आहेत. छेदाचा गुणाकार 3 × 12, तिरपा गुणाकार करा 4×4, या 3×1 गुणा 3×3, तर किती आलं? 7/12. तर रामरावाने आपल्या शेताच्या 4/12 भागामध्ये ऊस आणि भुईमुंग लावलेले आहे. तर त्याचं शिल्लक शेत किती उरलं? शिल्लक शेत बघा, 12 पैकी 7 भागामध्ये ऊस आणि भुईमुंग आहे. तर शिल्लक किती राहिलं? 12 × 7 = 5. 5/12 त्यानं काय लावलेली आहे? ज्वारी लावली आहे. आणि ती ज्वारी किती एकर आहे? 25 एकर आहे. याच ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. शिल्लक भाग 5 आहे, 5 भाग म्हणजे 25 एकर, तर 12 भाग म्हणजे किती? तर बघा, 5 × 5 केलं 25 येतं. तर त्याचप्रमाणे 12 × 5 करा, 12×5 = 60 एकर हे रामरावला एकूण शेत असेल. 7/12 ऊस आणि भुईमुंग आहे, उरलं 5/12. 5/12 भागामध्ये ज्वारी आहे आणि ती ज्वारी 25 एकर आहे. 5 भाग म्हणजे 25, तर 12 भाग म्हणजे किती? 60 एकर त्याला जमीन असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 या ठिकाणी बघा काय सांगितलंय. प्रश्न क्रमांक 78 आहे हा. प्रश्न क्रमांक पुढचा 79 काय म्हणलंय? 1 ट्रेन 30 मीटर/सेकंद वेगाने चालली. बघा हिचा वेग किती आहे? 30 मीटर/सेकंद. ही कोण आहे? रेल्वे आहे. गणित समजून घ्या. आणि त्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेनं एक माणूस किंवा व्यक्ती ही धावत येत आहे, आणि त्या व्यक्तीचा वेग 10 मीटर/सेकंद आहे. काल आपण बघितले, 2 गाड्या असतील, 1 गाडी असेल, व्यक्ती असेल, परस्पर विरुद्ध दिशेमध्ये जर धावत असतील तर वेगाची काय होत असते? बेरीज होत असते. तर आपल्याला काय विचारले? त्या ट्रेनची लांबी विचारले. लांबी म्हणजे अंतर, अंतर बरोबर इथं वेगाची बेरीज होईल. वेगाची बेरीज परस्पर विरुद्ध दिशेत असतील तर वेगाची बेरीज होत असते, आणि एकाच दिशेनं जर धावत असतील किंवा जात असतील तर वेगाची वजाबाकी होते. तर वेगाची बेरीज गुणिले वेळ. किती वेळामध्ये ओलांडतात म्हणले? 20 सेकंदामध्ये ओलांडतात. 30 + 10 किती झालं? 40. 40 × 20 जर गुणाकार केला तर किती येतो? 800 मीटर ही रेल्वेची लांबी असेल. आपलं पर्यायामध्ये 800 मीटर नाही, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल यापैकी नाही. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 81, 80 नंतर घेतो.
81वा क्वेश्चन बघा, 81वा क्वेश्चन, ए बी सी डी हे चार व्यक्ती कॅरम खेळत आहेत. कॅरम हे चारच व्यक्ती खेळत असतात. ए बी सी डी हा कॅरम बोर्ड आहे आणि आपल्याला दिशा माहीत पाहिजेत. वरची दिशा उत्तर असते, वहीची मार्जिन पश्चिम दिशा इकडं पूर्व आणि खाली पायथ्याला दक्षिण दिशा असते. तर आपल्याला काय म्हणले बघा, डीचे तोंड दक्षिणेला आहे. डीचं तोंड दक्षिणेला आहे म्हटल्यावर डी कुठं बसेल, उत्तरेला बसेल. आणि सीच्या डाव्या बाजूला बी बसलेला आहे म्हणलं आहे आणि सी आणि ए हे कसे पार्टनर आहेत असं सांगितलं आहे. तर सीचं तोंड पश्चिमेला आहे म्हणले, सीचं तोंड पश्चिमेला म्हणल्यास सी कुठं बसेल, पूर्वेला बसेल. आणि सीचा पार्टनर कोण आहे, ए आहे. कॅरम खेळत असताना पार्टनर हे परस्पर विरुद्ध दिशेमध्ये बसतात. तर राहिला कोण, बी राहिला, ए आणि सी दोघं पार्टनर आहेत. तर डी आणि बी हे दोघं पार्टनर असतील. तर आपल्याला विचारलं आहे एचं तोंड कोणत्या दिशेला आहे. बघा ए पश्चिमेला बसला आहे, त्याचं तोंड इकडं असेल तर इकडली दिशा कोणती असते, पूर्व दिशा. तर एचं तोंड कोणकडं आहे, पूर्व दिशेला आहे. पार्टनर असतील, सहकारी असतील किंवा भिडू असतील तर हे परस्पर विरुद्ध दिशेमध्ये बसतात. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 82, विक्रमची उंची राजूपेक्षा जास्त. बघा राजू इथं घेऊ आपण, राजूपेक्षा विक्रम जास्त आहे तर राजूच्या वरती विक्रम. आता लक्षात ठेवा, लहान मोठेपणा काढत असताना ते वयाचा असेल, वजनाचा असेल किंवा उंचीचा असेल, ज्या व्यक्तीचं जास्त असतं तो वरी घ्यायचं, ज्या व्यक्तीचं कमी असेल ते खाली घ्यायचं. तर काय म्हणले, विक्रमची उंची राजूपेक्षा जास्त आणि मोहिनीपेक्षा कमी. म्हणजे याचा अर्थ राजू आणि मोहिनी या दोघाच्यामध्ये विक्रम आहे. पुढे काय म्हणले, जयंत मोहिनीपेक्षा उंच. जयंत हा मोहिनीपेक्षा कसा आहे, उंच आहे. जयंत मोहिनीच्या वर गेला. त्याच्यानंतर पुढे काय म्हणले, विक्रम सीतापेक्षा उंच आहे, राजू सीतापेक्षा कमी उंचीचा आहे. बघा काय म्हणले, विक्रम हा सीतापेक्षा उंच आहे आणि राजू सीतापेक्षा कमी उंचीचा आहे. तर यावरून राजू आणि विक्रम या दोघाच्यामध्ये कोण येईल, सीता येईल. कारण सीतापेक्षा विक्रम उंच आहे आणि राजू कसा आहे, उंचीनं कमी आहे. तर यामध्ये सर्वात कमी उंची कोणाची आहे म्हणले, तर सर्वात कमी उंची राजूची असेल. सर्वात जास्त विचारलं तर सर्वात उंच कोण असेल, जयंत असेल. आणि उंचीमध्ये मध्यभागी जर कोण असेल म्हणलं तर मध्यमागी कोण असेल, विक्रम असेल. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 83, काय म्हटले, जर 7 ऐवजी 4 दिवसाचा एक आठवडा धरला तर सन 2014 साली फेब्रुवारी महिन्यात किती आठवडे होतील. प्रश्न क्रमांक 83 बघा, लक्षात ठेवा, जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात, फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. आणि जर साधं वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात, 28 दिवस असतात. तर त्यानं सरासरी वास्तविक स्थितीमध्ये आठवडा हा 7 दिवसाचा असतो, पण या ठिकाणी 4 दिवसाचा आठवडा धरला म्हणलं आहे. तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये किती आठवडे होतील, फेब्रुवारी 28 दिवसाचा आहे, 4 दिवसाचा एक आठवडा म्हणजे 28ला 4नं भागलं तर उत्तर किती, 4 × 7 = 28. तर 4 दिवसाप्रमाणे किती आठवडे होतील, 7 आठवडे होतील. साधं वर्ष आणि लीप वर्ष लक्षात ठेवा, साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि लीप वर्षात 29 दिवस असतात. प्रश्न क्रमांक 84 बघा, काय म्हणले,
एका रांगेत उजवीकडून मोहन, इकडून उजवी बाजू आहे, इकडून मोहन कितव्या क्रमांकावर आहे? मोहन उजवीकडून 15व्या क्रमांकावर आहे. त्याच रांगेत दिनेश, त्याच रांगेत दिनेश डावीकडून 18व्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे काय झाले बघा, दोघांनी आपापसात जागा बदलली. म्हणजे मोहन इकडे आला आणि दिनेश कुठं आला? मोहनच्या जागी आला. दोघांनी आपापसात जागा बदलली. जागा बदलल्याच्यानंतर तेव्हा मोहन उजवीकडून कितव्या क्रमांकावर आला? मोहन उजवीकडून मोहन 20व्या क्रमांकावर आला. उजवीकडून 20व्या क्रमांकावर आला तर दिनेश डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल? या ठिकाणी बघा, मोहनचा उजवीकडून 20वा क्रमांक आहे आणि मोहनच्या जागी दिनेश आला आहे. दिनेशचा डावीकडून 18वा आहे. या दोन्हीवरून आपल्याला त्या रांगेतील एकूण संख्या काढता येते. एकूण संख्या बरोबर दोन्ही क्रमांक जर एकाच व्यक्तीवर येत असतील तर त्या दोन्ही क्रमांकाची बेरीज करायची. 20 अधिक 18 38 आणि मायनस 1 करायचं. मायनस 1 का करायचं? दोन्ही क्रमांक एकाच व्यक्तीवर येत आहेत म्हणून मायनस 1. तर एकूण मुलं किती आहेत त्या रांगेमध्ये? 37 मुलं आहेत. त्याच्यानंतर बघा, आपल्याला मुले दिनेशचा डावीकडून कितवा क्रमांक म्हणलं आहे? डावीकडून. आता मला सांगा, इथं एकूण रांगेमध्ये किती मुलं आहेत? 37 मुलं आहेत. या 37 मुलाच्या रांगेत दिनेशच्या जागी आपल्या मोहनच्या जागी कोणाला? दिनेश आला. तेव्हा दिनेशचा उजवीकडून 15वा क्रमांक आहे. तर या 15च्या अगोदरचा क्रमांक वजा करायचा. 14 37मधून 14 गेले तर दिनेशचा डावीकडून कितवा क्रमांक येतो? 23वा क्रमांक येतो. लक्षात ठेवा, एका बाजूकडून क्रमांक दिला असेल आणि एकूण संख्या दिली असेल तर एकूण संख्येमधून दिलेल्या क्रमांकाच्या अगोदरचा क्रमांक वजा करा, म्हणजे त्या मुलाचा किंवा व्यक्तीचा दुसऱ्या बाजूकडूनचा क्रमांक येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 84 पहा. प्रश्न क्रमांक 84 झाला. 85 पहा क्वेश्चन. 85वा क्वेश्चन, एका ठिकाणी काही घोडे व तेवढेच घोडे, एका ठिकाणी काही घोडे व तेवढेच माणसे चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले तर जमिनीवर चालणाऱ्या पायाची संख्या 70 झाली म्हणले. आता बघा, घोडे आणि घोडेस्वार यांची संख्या कशी आहे? समान संख्या आहे. घोड्याची संख्या एक्स, घोडेस्वाराची संख्यासुद्धा एक्स. त्याच्यानंतर पुढे पाये घेऊ आपण. घोड्याचे पाये किती? 4, म्हणून 4x झाले. आणि घोडेस्वार म्हणजे व्यक्ती असतात, व्यक्तीचे पाये 2x. पण काही अंतर किंवा निम्मा अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले, म्हणजे व्यक्तीचे जे पाये चालणारे होते त्यातले अर्धे घोड्यावर बसले म्हणून भागिले 2 आलं. 2 कटून गेलं तर घोडेस्वाराचे पाय आले एक्स. पायाची बेरीज करा. 4x + x बरोबर निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसल्याच्यानंतर चालणाऱ्या पायाची संख्या झाली 70. बेरीज झाली 5x = 70. तर एक्स बरोबर 70ला 5 भागा, किती? 14 × 5 = 70. तर त्या ठिकाणी घोडे 14 आणि घोडेस्वारसुद्धा 14 असतील, कारण की घोड्याची संख्या आणि घोडेस्वाराची संख्या समान आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा 86वा. घड्याळावरला क्वेश्चन आहे. काय म्हणलं बघा, सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. हे सचिनचं घड्याळ आहे. याच्या घड्याळाचं वैशिष्ट्य काय हो? दर तासाला 4 सेकंद पुढे चाललंय, 4 सेकंद पुढे. आणि ते घड्याळ
सोमवारी सकाळी, कधी म्हणले? सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलं, तर त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता त्या घडीमध्ये किती वाजलेले दिसतील असं म्हणले. सोमवार सकाळी 11 ते शनिवार सकाळी 11 किती दिवस होतात बघा. सोमवार ते मंगळवार एक दिवस, मंगळवार ते बुधवार दोन दिवस, बुधवार ते गुरुवार तीन दिवस, गुरुवार ते शुक्रवार चार दिवस, शुक्रवार ते शनिवार पाच दिवस. किती दिवस झाले हे? पाच दिवस गुणिले एका दिवसाचे तास 24. पाच गुणिले 24 किती झाले? 24 × 5 = 120 तास झाले. एका तासाला 4 सेकंद पुढं चाललं आहे, तर 120 तासात किती सेकंद पुढं जाईल? 120 × 4 केलं किती झाले? 12 × 48 480 सेकंद पुढे. ह्या 480 रूपांतर मिनिटात करा. 480 सेकंद भागिले एका मिनिटाचे सेकंद 60 काटाकाटी केल्यास किती उत्तर? 6:48 मिनिट. 6:48 तर किती आलं? 8 मिनिट पुढे जाईल. तर शनिवारी त्या घड्याळीत 11:08 वाजलेली दिसतील. आपल्याला जी वेळ दिली आहे त्या वेळेचे एकूण तास काढायचे. एका तासाला 4 सेकंद पुढं चाललंय, तर 120 तासामध्ये 480 सेकंद पुढं जाईल. प्रश्न क्रमांक 87 बघा. प्रश्न क्रमांक 87 बघा. 1-2 अंकी संख्येमधील अंकाची बेरीज 11 त्यामध्ये 27 मिळवल्यास त्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते. या ठिकाणी कट पद्धत वापरावी लागते. कट पद्धत म्हणजे पर्यावरून उत्तर काढणं. नंबर 1, 38 जर 27 मिसळले, 8 × 3 = 11 होतात, तर अंकाची अदलाबदल होते का? होत नाही, पर्याय क्रमांक चुकलं. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन घेतला, 47 27 मिळवले तर अंकाची अदलाबदल होते का? पहा, 7 × 7 = 14, 8 = 1, 4 × 1 = 5, 2 = 7. तर बघा, 47 मिसळल्यास अंकाची अदलाबदल होते, तर याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 47 असेल. प्रश्न क्रमांक 88 पहा. सरळ सोपा क्वेश्चन आहे 88 बघा. काय म्हणले? एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 जास्त आहे. तर अगोदर इकडं डोके घेऊ आणि बरोबरच्या इकडं पाय घेऊ. त्यानं कोंबड्या दिल्यात, त्याच्यानंतर गाईसुद्धा दिल्यात आणि काही गुराखी म्हणले. बेसिक आहे अतिशय. हे आपण डोक्याचं घेतलं, आता घेऊ पायाचं. कोंबड्याचे पाये, गाईचे पाये आणि गुराख्याचे पाये. आपण जर बघितलं, सरळ सांगितलं त्यानं, 20 कोंबड्या आहेत, 20 कोंबड्या, तर 20 कोंबड्याचे पाये किती? 40. गाई 15 आहेत, 15 गाईचे पाये किती? 15 × 60. आणि गुराखी माहीत नाहीत, एक्स. गुराखी म्हणजे व्यक्ती असतात. व्यक्तीचे पाये किती? 2x. त्यानं काय म्हणले? सरळ सांगितले, सर्वांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येपेक्षा 70 जास्त आहे. पाये हे डोक्यापेक्षा 70 कसे आहेत म्हणले? त्यानं जास्त आहेत म्हणले. तर 70 जर आपण डोक्यामध्ये मिळवलं तर डोक्याची संख्या आणि पायाची संख्या कशी समान येते, म्हणून
हे 70 इकडे प्लस केले, करा बेरीज 70 90 90 15 105 अधिक एक्स, इकडली बेरीज किती आली 40 आणि 60 100 प्लस 2x, एक्स एक्सची वजाबाकी करा, 2xमधून एक्स गेलं तर एक्स उरतं, संख्ये संख्येची वजाबाकी करा, 105मधून 100 गेले तर किती उरतात 5 उरतात, तर त्या ठिकाणी गुराख्याची संख्या किती 5। पुढचा प्रश्न बघा 90वा, हा क्वेश्चन संभाव्यतेवरला आहे, काय म्हणले 3 नाणे एकाच वेळी हवेत उडवले असता जास्तीत जास्त 2 तेल पडतील याची संभाव्यता काय, लक्षात ठेवा नाणे किती आहेत 3 आहेत, नाण्याला बाजू किती असतात 2 बाजू असतात, तर आपल्या एकूण घटना येतात, एकूण घटना बाजू 2 आहेत आणि नाणे 3 आहेत, तर 2 × 3 किती आला 8, एकूण घटना किती आले 8। त्याच्यापुढे प्रश्न क्रमांक 90 आहे, त्याच्यापुढे अपेक्षित घटना काढू आपण, अपेक्षित घटना बघा किती येतात, याची रचना बघा कशी होते, टेल 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 आणि दुसरी रचना हेड हेड हेड, टेल टेल एच आपलं हेड, टेल हेड हेड आणि टेल टेल आणि दोघाच्यामध्ये हेड, ह्या 4 झाल्या, त्याच्यानंतर हेडच्या घेऊ, हेड हेड टेल हेड टेल टेल आणि हेड टेल हेड, ह्या अशा 8 घटना तयार होतात, याच्यामध्ये काही रिपीट झाले का बघा अजिबात नाही, त्यानं काय म्हणले जास्तीत जास्त 2 टेल म्हणले, काय म्हणले जास्तीत जास्त 2 टेल पडण्याची संभाव्यता, 2 जास्त जमत नाहीत, 2 कमी असेल तरी चालतं आहे, तर या ठिकाणी बघा इथं टेल 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 हे 3 वेळा आलेत, हे येणार नाही, आणि या घटनेमध्ये बघा तिन्ही बी हेड हेड आलेत, हे सुद्धा येणार नाही, मग बाकी प्रत्येक घटनेमध्ये जास्तीत जास्त 2 टेल आहेत, इथं 2 असतील, इथं 1 आहे, इथं 2 आहे, जास्तीत जास्त 2 म्हणजे 1 चालतो आणि 2 चालतो, पण 2 जास्त जमत नाहीत, तर अशी किती घटना झाल्या 6 घटना झाल्या, तर संभाव्यता सूत्र आहे संभाव्यता बरोबर एकूण घटना छेदामध्ये आणि अपेक्षित घटना अंशामध्ये, तर एकूण घटना 8 आहेत, अपेक्षित घटना किती 6 आहेत, काटल्याच्यानंतर काय येईल 2 काटा 3 × 6 आणि 2 × 4, तर जास्तीत जास्त 2 टेल पडण्याची संभाव्यता 3/4 येईल। परत बघा किती नाणे उडवलेत 3 नाणे उडवलेत, नाण्याला 2 बाजू असतात, एक छापा असतो एक काटा असतो, एक हेड असतो एक टेल असतो, म्हणून बाजू 2 किती नाणे फेकलेत 3 नाणे फेकलेत, म्हणून किती आलं 2/3 हे एकूण घटना आले। अपेक्षित घटना म्हणजे बघा मी सुरुवातीला टेलनं सुरू करणाऱ्या 4 घटना काढल्या आणि हेडनं सुरू करणाऱ्या 4 घटना काढल्या, आपल्याला मांडणी करायची असते हेड हेड हेड, फक्त इथे रिपिटेशन होऊ द्यायचं नसते, ठीक आहे, तर किती आलं 3/4। पुढील प्रश्न, मी एके दिवशी सेमिनारमध्ये हे पूर्ण चॅप्टर घेतो संभाव्यता, एक 8 तासाचं जर लेक्चर घेतलं तर संभाव्यता हा टॉपिक होतो, सध्या ऑनलाईन पॅटर्नचे जे एक्झाम चालू आहेत या एक्झाममध्ये सातत्याने क्वेश्चन विचारले जात आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ह्याचं उत्तर काढता येत नाही। प्रश्न क्रमांक 91 बघा, प्रश्न क्रमांक 91
काय म्हटले? शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना, नातेसंबंधावरला प्रश्न आहे, परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, ही स्त्री आहे आणि ही स्त्री एका शेजारी उभा टाकलेला माणूस आहे, त्या माणसाचा परिचय करून देत आहे. माणूस परिचय करून देताना काय म्हणते बघा, त्याची बायको, त्याची बायको म्हणजे या माणसाची बायको, ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. काय म्हणले ही स्त्री म्हणते, याची बायको माझ्या आईची, या स्त्रीची आई आहे, माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर एकुलती एक मुलगी म्हणल्यावर या आईची मुलगी ही स्वतः असते, तर त्या ठिकाणी त्या माणसाचं आणि त्या स्त्रीचं जर नातं विचारलं तर हे दोघं काय आहेत, पती पत्नी. काय म्हणलं आहे, याची बायको म्हणजे या माणसाची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः ती स्त्री आहे, त्याची बायको. तर हे दोघं काय आहेत, पती पत्नी असतील. तर ती स्त्री त्या पुरुषाची कोण असेल, तर ती स्त्री त्या पुरुषाची बायको असेल, किंवा पर्यायामध्ये पत्नीसुद्धा पर्याय असू शकतो. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः आहे, ती स्वतः त्या पुरुषाची बायको आहे. तर त्या पुरुषाचं तिच्याशी नातं काय म्हणलं आहे, तर ती तिची काय असेल, बायको असेल. प्रश्न क्रमांक 92 एकदम जबरदस्त प्रश्न आहे, फक्त लक्षात घेऊन सोडवावं लागतं. काय म्हणलं आहे, फळाच्या 3 करंड्यात आंबे चिक्कू पेरू ही 3 फळे भरलेली आहेत. आंबे आणि चिक्कूची संख्या, आपलं आंबे आणि केळीची संख्या कशी आहे, समान आहे म्हणजे दोन्हीचं भी धरू आपण XX. त्याच्यानंतर पुढं काय म्हणले, चिकू केळीच्या दुप्पट आहेत. केळी X तर चिकू किती, दुप्पट म्हणल्यास 2X. पुढं काय म्हणले, पेरूची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 आहे. बघा, केळी आणि चिकू या दोघाची बेरीज, आणि बेरीज करून याची किती आहे, 3/4 आहे. तर पेरूची संख्या किती आली, 3x × 3/4, तर किती आलं, 9x/4. 3×9 x/4. आणि एकूण फळं किती आहेत म्हणले, 1000 फळं आहेत म्हणले. तर बघा, बेरीज करा, x अधिक 2x अधिक 9x/4 = 1000. बेरीज केली, 2x 3x 4x, 4x + 9x/4 = 1000. इथं 4च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, छेदाछेदाचा गुणाकार, छेद समान नाही, 4×1 = 4 तिरपा गुणाकार, 4×16 x, 9x + 9x = 1000. आता हे छेदामधले 4 1000 गुणाकारामध्ये आले, आणि 16 आणि 9x बेरीज झाले 25x. तर x = 1000 × 4/25. 25×100, 0×0, तर किती आले, 1 ची किंमत 160. तर आपल्याला विचारले आहे पेरूची आणि चिकूची संख्या. बघा, आंबे 160 असतील, केळी 160 असतील, चिकू 320 असतील, आणि पेरू किती असतील, पेरूचं इथे तर किती आलं आहे, 9x/4 घेऊन द्या, 9×360/4, तर किती आलं, सॉरी 160 आहे, 4×16, 0×0, तर 9×40, तर किती आलं, 960. तर या ठिकाणी पेरूची संख्या अगोदर आहे, त्यामुळं पर्यायात 160 अगोदर येईल, त्यानंतर चिकू आहे, तर चिकूची संख्या 320
हे नंतर येईल. काय म्हटले? तीन टोपली आहेत, त्याच्यामध्ये फळं सगळे मिक्स आहेत. असं काय म्हणलं नाही एवढ्या टोपलीत तेवढे किंवा एवढे असं काय म्हटलेलं नाही. तीन टोपल्यामधले मिळून 1000 आहेत. झालं, पुढचा क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 92-93 हा क्वेश्चन पहा. त्याच्या अगोदर कालच्या याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 70 बघा. कालचा 70वा प्रश्न डबल सांगतो. अ आणि ब, अ हा बच्या 25% काम करतो. जर अ हा 100% करत असेल तर ब हा किती 25% करतो. अ 100%, आपलं ब 100%, तर अ किती 25%. अ ते काम 1.5 दिवसात करतो, तर ते काम ब किती दिवसामध्ये करेल? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फक्त अचं काढता येतं. तर एकटा अ ते काम किती दिवसामध्ये करेल? 25%ला किती? 1.5 लाख आलं आहे. तर 100%ला किती? तर 100%ला बघा, 25 चौक 100 आणि 1.5 चौक किती? 6. किती पट केली? 4 पट केली. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर येतं, आपल्याला बचं काम हे काढता येत नाही, कारण की ब बदल तसा काय उल्लेख केला नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येतं यापैकी नाही, कारण बचा काय उल्लेखच केला नाही. त्यानुसार दोघं मिळून वगैरे असं काय म्हटलं असतं तर आपल्याला बचं उत्तर काढता आलं असतं. प्रश्न क्रमांक 93 बघा. काय म्हणलंय? 563-75वा. लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक असतील, तर याच्या घातांकाला काय करायचं? 4 ने भागायचं. 4 ने भागावे. बघा, 4 ने भागल्यास किती येतं? घातांकाला 4 ने भागायचं. एकक स्थानी 3 आहे, 18 चौक 72, 18 भाग बसला, बाकी किती उरली? बाकी 3 उरल्यास 3 चा 3रा घात किती येतो? 3 चा 3रा घात 27. तर एकक स्थानी कोणता अंक आला हो? 7. किंवा 3च्या एकक स्थानी येणारे अंक बघा, 3चा 1वा 3, 3चा 2रा 9, 3चा 3रा 27, 3चा 4था 81 म्हणजे 1. बाकी 3 उरली म्हणून 3 नंबरचा अंक घेतला. बाकी 1 उरली तर पहिला अंक, बाकी 2 उरली दुसरा अंक, बाकी 3 उरली तिसरा अंक, आणि बाकी 0 उरली तर शेवटचा अंक घ्यायचा. चौऱ्याण्णव क्वेश्चन बघा. 7×5+4+8/2×3 पदावली आहे, सरळ आहे, सोपी आहे. अगोदर गुणाकार किंवा भागाकार केला तरी चालतो. या ठिकाणचा भागाकार करू आपण. बे चौक 8, पुढं -6 आहे, बरोबर आहे. इथला गुणाकार किती आला? 7×5 35 + 4 +
चार गुणिले तीन वजा सहा, गुणाकार करा, पस्तीस अन चार एकोणचाळीस वजा तीन चौक बारा, बारा मायनस सहा, इथं मायनस मायनसची बेरीज होते, एकोणचाळीस वजा अठरा, एकोणचाळीसमधून अठरा गेल्यास किती उरतात, एकवीस उरतात, तर आपलं उत्तर काय असेल, एकवीस। लक्षात ठेवा, ऋणसंख्या असतील तर ऋण ऋणची बेरीज करायची, किंवा तुम्ही एकोणचाळीसमधून बारा गेले सत्तावीस उरले, परत सत्तावीसमधून सहा गेले उरले एकवीस, याही मेथडला तुम्ही सोडू शकता। प्रश्न क्रमांक बघा पंच्याण्णव, एकाच लाईनमध्ये उत्तर आहे, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, एकशे ऐंशी अंश असते। त्यानं जर म्हणलं त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती असते, एकशे ऐंशी अंश असते, आणि त्रिकोणाचा आंतरकोन अधिक बाह्यकोन यांची बेरीज ही किती असते, एकशे ऐंशी अंश असते। हे लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी, त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी, त्रिकोणाचा आंतरकोन अधिक बाह्यकोन बरोबर किती, एकशे ऐंशी। वर्तुळाच्या बाबतीत लक्षात ठेवा, वर्तुळाचा आंतरकोन आणि बाह्यकोन तीनशे साठ अंश असतो, घड्याळ्याच्या बाबतीत सुद्धा आंतरकोन आणि बाह्यकोन तीनशे साठ अंश असतो। त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे बघा हा त्रिकोण आहे, आपण गृहित धरू साठ अंश, पन्नास अंश आणि सत्तर अंश यांची बेरीज आंतरकोनाची किती झाली, एकशे ऐंशी झाली। आता हे आहेत आंतरकोन, तर बाह्यकोन एकतर इकडला असेल किंवा इकडला असेल। आंतरकोनाची आणि बाह्यकोनाची बेरीज एकशे ऐंशी असते, आंतरकोन किती आहे पन्नास, तर बाह्यकोन किती येईल एकशे तीस येईल। इकडला विचार केला सत्तर एकशे ऐंशीमधून गेले एकशे दहा, इकडला विचार केला कुंकडलाही घ्या साठ आहे तर हे किती एकशे वीस। हे बाह्यकोन आणि आंतरकोन यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शहाण्णववा, चौकोनाची आणि चौरसाची संख्या आपण दोन्ही बघू, सहा बाय चारचा कॉलम आहे, बघा एक दोन तीन चार पाच आणि हा शेवटचा सहा, आणि मध्ये आडव्या लाईन चार आहेत, एक दोन डबे तीन डबे चार डबे। जर त्यांना आपल्याला म्हणलं चौकोन काढा म्हटलं तर काय करायचं, आडव्याची बेरीज गुणिले उभ्याची बेरीज, आडव्याची बेरीज आणि उभ्याची बेरीज। तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा हे आडवे नंबर दिले, एक ते सहापर्यंतची बेरीज झाली एकवीस, गुणिले उभ्याची बेरीज एक दोन तीन चार यांची बेरीज किती आली दहा, एकवीस गुणिले दहा किती झाले दोनशे दहा, हे काय झाले चौकोन झाले। जर चौरस जर म्हणलं तर बघा कसं करायचं, जोड्या लावायच्या, इकडला सहा इकडला चार किती झाले साईनचौक चोवीस, अधिक इकडले पाच इकडले तीन किती झाले पाच त्रिक पंधरा, इकडले तीन इकडले दोन किती झाले, बघा इकडला चार आणि इकडला दोन यांचं होईल चार दोन्ही किती झाले आठ। आता शिल्लक किती राहिले बघा, एक दोन तीन यांना जोडीदार नाही, तर या तिघापैकी
जो सर्वात मोठा नंबर असतो तो नंबर घ्यायचा, प्लस 3 करा बेरीज, 24 आणि 8 32 आणि 3 35 आणि 15 किती 50, चौरस विचारलं 50 आणि चौकोन विचारलं तर 210, तर आपल्याला विचारलंय चौकोनाची संख्या, तर आपलं उत्तर असेल 210. परीक्षेमध्ये चौकोन आणि चौरस यांची संख्या मोजा म्हणून क्वेश्चन विचारला जातो. चौरस काढताना असं तिरपा गुणाकार करायचा, असा 4 6 3 5 इकडं 2 4 आणि या तिघापैकी जो मोठा असेल तो घ्यायचा. 97 प्रश्न बघा, 5 6 7 8 6 12 14 6 22 26 6 42. तर पुढे काय येईल म्हणले, पुढे काय येईल असं सांगितले. वरी अंशामधले नंबर बघा, 3 डिफरन्स, 6 डिफरन्स, 12 डिफरन्स, इथं कितचा येईल 50, आपलं साईदुनी 24 डिफरन्स येईल, 26 आणि 24 किती आले 50, फरक दुप्पट केला आहे. खाली बघा, 7 5 12 12 10 22 22 20 42 42 40 याही ठिकाणी दुप्पट करत गेलेला आहे, तर किती आलं 40 आणि 42 82. तर आपलं उत्तर काय येईल 50 6 82. प्रश्न क्रमांक 97 झाला, 98 बघा, 98 काय म्हटलंय बघा, एक विद्यार्थी, एका विद्यार्थ्याला 40 प्रश्न विचारण्यात आले बरोबर, उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कमी होतात. एकूण प्रश्न 40 आहेत, तर एकूण गुण किती झाले, एका प्रश्नासाठी 4 गुण, तर 40 × 4 किती झाले 160 गुणाची परीक्षा आहे. 160 पैकी क्षला 100 गुण मिळाले, मिळालेले गुण किती आहेत 100, तर कमी किती झाले हो, 160 पैकी 100 मिळाले तर कमी झालेले गुण किती 60, 160 मधून 100 गेले 60. त्याच्या पुढं महत्त्वाचं आहे, एक प्रश्न असेल, नियम असेल, चुकल्यास कमी होणारे गुण, कमी होणारे गुण बरोबर. तुमचा जर प्रश्न चुकला तर प्रश्न बरोबर आल्यास जे 4 गुण मिळणार होते ते 4 गुण तुम्हाला मिळणार नाहीत, प्लस प्रश्न चुकल्याबद्दल दुसरे 2 गुण वजा होतील, म्हणजे 4 × 2 किती झाले 6 गुण कमी झाले. एक प्रश्न चुकला की 6 गुण कमी, असे तुमचे 60 प्रश्न चुकलेत तर 60 × 6 करा तर किती प्रश्न चुकले, साईंद आहे 60, तर 10 प्रश्न चुकले. तर आपल्याला विचारले काय, आपल्याला विचारले बरोबर किती, 40 पैकी 10 चुकले तर बरोबर किती आले हो, 30 प्रश्न बरोबर आले. इथं तुम्हाची परीक्षा असेल, प्रश्न असतील, नेम असेल किंवा प्रयत्न असतील, तर लक्षात ठेवायचं, एकूण प्रश्न किंवा नेम, एकूण गुण, मिळालेले गुण, कमी झालेले गुण, हे असं काढून सोडवा. या प्रश्नाचं उत्तर किती येईल 30. प्रश्न क्रमांक 99 बघा, 99 समजलं नसेल
तर डबल व्हिडिओ बघत चला म्हणजे अडचण येणार नाही. इथं काय म्हणले, 100 विद्यार्थ्याच्या एका वर्गात इंग्रजीत पास होणारे, इंग्रजीत पास होणारे 35 विद्यार्थी आहेत आणि गणितात म्हणजे मॅथमध्ये पास होणारे 40 विद्यार्थी आहेत. दोन्ही विषयात 10 विद्यार्थी पास आहेत म्हणले. बघा, इंग्रजीमधले पास दिले, इंग्रजी झालं त्याच्यानंतर मॅथमधले पास दिले आणि दोन्हीमध्ये पास दिले, यावरून आपल्याला एकूण पास काढता येतात. एकूण पास बरोबर पहिल्या या दोघांची बेरीज, इंग्रजीमध्ये पास असणारे आणि गणितामध्ये पास असणारे किती झाले, 35 आणि 40, 75. याच्यामधून हे जे दोन्ही आहे, दोन्ही विषयात 5-10 आहेत, हे वजा करायचे. 75मधून 10 गेले तर 100 65 विद्यार्थी पास झाले. तर आपल्याला विचारले नापास किती झाले, 5ची संख्या 65 तर नापासची संख्या किती असेल, 35. 100 65 तर नापास किती असतील, 35. आणि शेवटचा प्रश्न 100वा, एका मैदानात कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले होती तितक्याच रांगा होत्या. लक्षात ठेवा, ज्यावेळेस रांगाची संख्या आणि प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या दिली असेल तर त्यावेळेस त्याचं उत्तर नेहमी काय असते, वर्गसंख्या असते. काय असते, वर्गसंख्या असते. पण त्याच्या पुढे काय म्हटलं आहे बघा, मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा आहे. मध्यभागी कोण आहे, मध्यभागी राजू उभा आहे. म्हणजेच राजूच्या समोर जेवढे मुलं असतील तेवढेच राजूच्या पाठीमागंसुद्धा मुलं असतील. मध्यभागीचा ज्यावेळेस क्रमांक दिला जातो त्यावेळेस एकूण मुले जर विचारलं तर त्यावेळेस त्याचं उत्तर हे विषम संख्येचा वर्ग असतो, विषम संख्येचा वर्ग असतो. तर पर्याय बघा, पर्यायमध्ये पहिला पर्याय 144 आहे, 12 वर्ग आहे. राजूला जर 12 दिलं तर 12 × 12 144, पण 12 म्हणल्यास पाठीमागं 6 पुढे 6 असं येऊ शकणार नाही. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन, 264 ही वर्गसंख्या नाही, 34 वर्गसंख्या नाही, तर 121 हा कितचा वर्ग आहे, 11 वर्ग आहे. तर बघा, राजू मध्यभागी आहे म्हणल्यास राजूचा मध्यभागीचा क्रमांक 6 असेल, राजूचा क्रमांक 6 तर राजूच्या अगोदर 5 आणि राजूच्या नंतर 5, तर किती झाले, 5 × 5 = 10 आणि राजू 1 = 11. एका रांगेमध्ये 11 मुलं तर अशा 11 रांगा, 11 × 11 121. जर मध्यभागीचा क्रमांक दिला असेल तर विषम संख्येचा वर्ग असतो, लक्षात ठेवा. तर ठीक आहे, या ठिकाणी आज इथेच थांबू आपण. तर उद्या आपण जे आपला सेकंड टेस्ट सिरीजचा पेपर आहे, उद्या दुपारी 2 ते 3:30 या वेळामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करावी, जेणेकरून टेस्ट सिरीज लावल्यामुळं तुमचा निकाल हा 100% येतो. ज्या आपल्या चुका झाल्यात त्या चुका या ठिकाणी होणार नाहीत, ज्या चुका आहेत त्या चुका आपण सुधारवण्याचा प्रयत्न करू. तर जे कोणी असतील विद्यार्थी मित्र त्यांनी लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा. ठीक आहे, उद्या भेटू, धन्यवाद.